बहन को बार बार तकलीफ देने वाले दीपक राजपूत इस युवक की बहन के भाई ने हत्या कर दी है। कपिल नगर पुलिस ने दो आरोपियों को गिरफ्तार किया है, आगे की जांच जारी है। शहर में हत्याओं का सिलसिला बदस्तूर जारी है। ऐसी एक घटना पुलिस स्टेशन कपिल नगर के उपालवाड़ी में हुई है। मिली जानकारी के अनुसार मृतक दीपक उर्फ गोलू देशराज राजपूत ये तक्षशिला नगर कड़ू लेआउट निवासी तुषार सुनील गजबीय के बहन को काफी तकलीफ दे रहा था। इस बात को ध्यान में रखते हुए आरोपी तुषार गजबीय और प्रेमचंद्र उर्फ टोनी मारोदकर इन दोनों आरोपियों ने दीपक राजपूत को उपालवाड़ी परिसर स्थित ईटा भट्टी सड़क पर ले गए और रात 8 बजे चाकू से उसके गर्दन और कंधे पर वार कर उसे मौत की नींद सुला दी। रोज हो रही हत्याओं से पुलिस और नागरिक परेशान है। कपिल नगर पुलिस थाने से कैमरा पर्सन वीरेंद्र के साथ संजय मीरे, NBC न्यूज नागपुर। आमच्या स्टाफला रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास आणि त्यांनी सांगितलं की आम्ही यातला जो मृत व्यक्ती आहे त्याचं नाव घेऊन सांगितलं की आम्ही त्याचा गेम केला। त्यानंतर त्यांनी फोन बंद केला, त्यामुळं आम्ही त्याचं लोकेशन काढण्याचा प्रयत्न केला आणि मग आमच्या इन्फॉर्मेशनवरून त्यांचं लोकेशन प्राप्त करून आम्ही त्याचा गेम केलेला संभाव्य ठिकाणं शोधली आणि मग आम्हाला ती बॉडी मिळाली उपलवाडी परिसरामध्ये आणि मग हे आरोपी देखील आम्ही शोधून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि तपास चालू असून आरोपी तेच असल्याची खात्री करून आम्ही पुढची कारवाई करत आहोत। सर, त्याचं नाव आहे दीपक उर्फ गोलू देशराज राजपूत। हा जरीपटका पोलीस स्टेशन होता, कपिल नगर नवीन झालं, पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरचा आरोपी आहे। त्याच्यावर पूर्वीचे काही मारहाणीचे आणि याचे गुन्हे दाखल आहेत, जबरीने चोरीचे वगैरे पण गुन्हे आहेत आणि त्याला 2019 तडीपार करण्यात आलेला होता आणि आपली टीम त्याचं घर वगैरे चेक करत होती कंटिन्युअस, परंतु त्याच्या घरी त्याचे नातेवाईक सगळे मिळायचे परंतु हा मिळत नव्हता आणि काल ही बातमी मिळाल्यानंतर आम्ही जाऊन तिथे बघितलं आणि मग त्याचा बॉडी आयडेंटिफाय केली। आमचा स्टाफही आयडेंटिफाय करत होता, त्यांनी बॉडी आम्ही ताब्यात घेतली आणि ती आता पोस्टमॉर्टमला वगैरे पाठवलेली आहे। आरोपी जे आहेत दोघेजण हे त्याच्या परिचयातले आहेत, त्याच्याशी बोलणे सांगणे करणारे आहेत। यातील तुषार जो आहे आरोपी, तुषार गजबीय, त्याच्या बहिणीबरोबर याचं काहीतरी प्रेमसंबंध होते किंवा तो बहिणीला त्रास देत होता अशी माहिती मिळालेली आहे। आरोपीकडून पण तशीच माहिती आम्हाला प्राप्त होत आहे की त्या बहिणीला त्रास देत होता आणि तो ऐकत नव्हता, सतत धमक्या द्यायचा, त्यामुळं त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे। दोन आरोपी आपण ताब्यामध्ये घेतलेले आहे, एक आहे तुषार गजबीय आणि दुसरा आहे प्रेमचंद उर्फ टोनी मारोदकर।